गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी अजिंक्य वाघुंडे आंबड इथून. आज आपण तीर्थपुरी या क्षेत्रात आलेलो आहे. तिथलचे आमचे नाना चेअरमन रामप्रसाद बोबडे यांच्या आपण शेतात आहोत. आणि त्यांनी आपल्या वेस्टीज कंपनीचे प्रोडक्ट त्यांनी शेतीसाठी वापरले होते, उसा या पिकासाठी. तर ते आपण बघू शकता पाठीमागे, ते एक उत्कृष्टरित्या रिझल्ट आलेला आहे. ते उसाकडे दाखवा एकदा. हा ऊस फक्त 6 महिन्याचा आहे. 6 महिन्यात ऊसाचे हा 10-10, 9-10 कांड्यावर आहे. आणि क्वालिटी बघू शकता तुम्ही किती हिरवगार पण आहे. तर आपण नानाला विचारू यासाठी काय खाताचं व्यवस्था होतं. नमस्कार नाना. नाना, याला तुम्ही काय खत वापरले? जरा आम्ही 10-26 एकरी 3 युरिया आणि आपण एक हायग्री युनिटी एकरी वापरलं. 5 किलोची बॅग त्यांनी एकरी एक बॅग टाकली. तर हा बॅगीचा आणि बाकीचे प्रोडक्ट आहे. बाकीचे प्रोडक्ट आता आपण बघू शकता. 8-8 कांड्यावरती आहेत. आता 1-2-3-4-5-6-7-8-9-10 टोटल 10 कांड्यावर. आणि तुम्ही ऊसाची जाडी बघू शकता. अतिशय सुंदर प्रकारे ऊसाचं निवेदन आनंद केलं. कांडी सुद्धा लांब झाली. याची कांडी अंतर म्हणजे जवळपास 1.5 फुटा इतकं आलेलं आहे. आणि चांगली साईज झालेली. आज एक 6-8 महिन्याचा ऊस आहे. आणखीन याला जाण्यासाठी 6-7 महिने बाकी आहेत. तो अतिशय उत्कृष्ट प्रकारचा ऊस होईल. तुम्ही सगळे पण ऊस या क्वालिटी बघू शकता ऊसाची. नाही उभा राहणार. आता आपण नानाला विचारू की नाना, तुम्ही खत वापरून खुश आहात का? आणि आता आपले खूप सारे हा व्हिडिओ खूप सारे शेतकरी बांधव पाहणार आहे. तुम्ही शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता? माझं मत आहे किंवा याच्यामुळे उत्पन्न वाढेल असं वाटतंय मला. यावर्षी तरी माझा रिझल्ट बरा वाटायला आला. ऊस चांगला आलेला आणि कांड्या साईज आणि साईज त्याच्यावर नानाला असं वाटतं की ऊसाचं खूप चांगलं नियोजन झालेलं आहे. आणि उत्पन्न 10-20% वाढ होईल असं त्यांना वाटतंय. एकदम चांगल्या प्रकारे एखाद्याचा रिझल्ट आहे. एकदा एक शेतकऱ्यांनी 1-2 एकर वापरू पहावा अशी इच्छा आहे. शेतकऱ्यासाठी काय सांगता तुम्ही? शेतकऱ्यासाठी 1000 टाकलं तर मला वाटतं सगळ्यात रिझल्ट येईल असं वाटतं. कारण यावर्षी पहिल्यांदाच टाकलंय मी. त्याच्यानंतर माझा ऊस एकदम अत्यंत चांगला आहे. यावर्षी माझा 70-80 एवरेज यायला पाहिजे असं वाटतं मला. थँक्यू ना.